मी चॅनल वरती कोणत्याही टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पज असतात जय मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला पंचवीस हजार दोनशे पन्नास वरती पंचवीस हजार दोनशे पन्नास वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि मार्केटमध्ये ही आजची पुन्हा एक निगेटिव्ह क्लोजिंग निफ्टीचा क्लोज जर बघितला आपण तो निगेटिव्ह आलेला आहे म्हणजे निफ्टीने क्लोज खालीच दिलेला आहे सकाळच्या वेळेला जेव्हा आपण मार्केटमध्ये होतो मार्केटने एक बाउंस घेतलेला होता म्हणजे जवळजवळ पहिले चाळीस मिनटे मार्केट आपल्याला वरती जाताना दिसलं पण वरून पुन्हा मार्केट शॉर्ट झालेलं होतं एक गोष्ट अजून लक्षात घ्या ब्रॉडर मार्केट पूर्णपणे निगेटिव्ह होता आजच्या दिवशी म्हणजे निफ्टी बँक इंडेक्स निफ्टी बँक हा पण निगेटिव्ह बँकिंग स्टॉक सर्व निगेटिव्ह होते आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक ॲक्सिस बँक ॲक्सिस बँक तर जवळजवळ साडेचार टक्के तुटलेलं तुटलेला होता आजच्या दिवशी एस बी आय कोटक बँक हे सर्व स्टॉक निगेटिव्ह होते त्यामुळे निफ्टी बँक इंडेक्स पण निगेटिव्ह होता त्यानंतर आय टी जे स्टॉक ते पण निगेटिव्ह होते त्यानंतर मिड कॅप इंडेक्स त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्स हे सर्व निगेटिव्ह होते पी एस यू बँक इंडेक्स निफ्टी पी एस यू बँक म्हणजे सर्व मार्केट जर आपण बघितलं निगेटिव्ह होतं रिलायन्स रिलायन्समध्ये पण आज सेलिंग कंटिन्यू होती रिलायन्स पण खूप खाली आलेलं होतं आणि निफ्टी पण खाली होते आजच्या दिवशी म्हणजे पूर्ण मार्केटच आपलं निगेटिव्ह होतं मार्केटमध्ये सेलिंग होती आजच्या दिवशी खूप सारे स्टॉक होते असते त्यांच्यामध्ये पण सेलिंग झालेली होती त्यामुळे मार्केट आपलं खाली होतं निफ्टी फिफ्टीमधले असणारे सर्व सेक्टर जर बघितले आपण सर्व खाली होते ज्यांचं वेटेजच जास्त आहे फायनान्स आय टी फार्मा असे सेक्टर जे होते तेच खाली होते तुम्ही मला सांगा की एक फक्त सेक्टर आपल्याला वरती दिसतं आहे आणि ते पण कोणतं दिसतं मेटल ते प्लसमध्ये होतं पण त्याचा फायदा नाही त्याचा वेटेज नाही आहे निफ्टी फिफ्टीमध्ये जर वेटेज असतं तर मग थोडा सपोर्ट निफ्टीला होत असतो पण त्याचं वेटेज अजिबात नाही ॲडव्हान्स डिक्लेअरी रेशो पण तुम्ही बघा निफ्टी फिफ्टीमधले दोन तीन स्टॉक फक्त वरती होते बाकी सर्व खाली होते मग इंडेक्स कसा वरती जाणार बँक निफ्टी इंडेक्स तो पण खाली मिडकॅप पण खाली स्मॉल कॅप पण खाली निफ्टी आय टी पण खाली पी एस सी बँक पण खाली सर्व काही खालीच होतं आजच्या दिवशी सेलिंग प्रत्येक ठिकाणी होती आणि मी म्हणतो आहे की हे चांगलं आहे उलट मार्केटसाठी तुम्ही म्हणणार की मार्केट तर खाली येतं आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणताय की हे चांगलंच आहे मार्केटसाठी चांगलंच आहे इथे प्राईज स्ट्रेच झालेली होती ठीक आहे आणि हे रिट्रेसमेंट गरजेचं होतं हे चांगल्यापैकी करेक्शन इथं झालेलं आहे आता इथून पुढे इथून पुढे काय व्हायला पाहिजे मार्केटमध्ये आता थो थोडी बाईंग यायला पाहिजे हे जे स्ट्रक्चर बनताय ना यानुसार आता थोडी बाईंग अपेक्षित आहे हे बघा टॉपपासून जर बघितलं आपण थोडं कॅल्क्युलेशन पण मी तुम्हाला करून दाखवतो की टॉपपासून तर आजचा डे लो तुम्हाला समजेल एक किती टक्क्यांचं करेक्शन आहे इथे बघूया आपण जवळजवळ चार टक्क्यांचं करेक्शन निफ्टीमध्ये चार टक्क्यांचं करेक्शन आणि आपण म्हणू शकतो की जवळजवळ हजार पॉईंटचं करेक्शन हजार पॉईंटचं करेक्शन चार टक्क्यांचं करेक्शन टॉपपासून एवढं रिट्रेसमेंट ठीक आहे काही अडचण नाही आहे आता इथे जर कंटिन्युअसली सेलिंग होतं असेल तर मग मात्र हे थोडंसं निगेटिव्ह स्ट्रक्चर इथे बनू शकतं किंवा असं पण होऊ शकतं की उद्याच्या दिवशी मार्केटने इथे एक बाऊन्स घ्यायला पाहिजे बाऊन्स घेऊन जर मार्केट पुन्हा शॉर्ट होत असेल तर समजायचं की परफेक्ट मार्केट इथे आपलं स्ट्रक्चरला चेंज करतं आहे लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे हे मार्केट असं वरती गेलं हे करेक्शन आलं पुन्हा एक शार्प बाईंग मार्केटमध्ये आली वरतून पण आता चांगलं करेक्शन इथं झालेलं आहे किंवा असं पण होऊ शकतं की पंचवीस हजाराच्या आसपास मार्केटमध्ये पुन्हा एक करेक्शन येऊ शकतं ते यायला उद्याच्या दिवशी पण येणार हाच सपोर्ट बनतोय नंतर मार्केटसाठी इथे पण बघा हे जे रिट्रेसमेंट आलेलं होतं एक पुलबॅक देऊन मार्केट इथूनच वरती गेलेलं होतं ह्याच लेवलपासून एक लेवल आहे पंचवीस हजार सत्याहत्तर एक लेवल इथे सपोर्टचं काम करेलच समजा इथपर्यंत जर मार्केट येतं आहे उद्याच्या दिवशी पण म्हणजे एखादी निगेटिव्ह कॅन्डल किंवा एखादा निगेटिव्ह क्लोज उद्या पण जर मार्केटचं इथे होत असेल या लेवलच्या आसपास आणि इथून एखादा बाउन्स घेऊन जर मार्केट पुन्हा जर शॉर्ट होत असेल ना मग परफेक्ट समजायचं की मार्केट आपलं इथं स्ट्रक्चर चेंज करतं हे ताबडतोब लक्षात येतं आपल्याला की एक निगेटिव्ह स्ट्रक्चर मार्केट इथे आता बनवतं आहे आणि मार्केट आता एक रिव्हर्सल इथे दाखवू शकतं आपण त्याला ट्रेंड रिव्हर्सल म्हणू शकतो त्याला आपण म्हणत असतो मग ट्रेंड रिव्हर्सल मग असं जर स्ट्रक्चर मार्केटमध्ये बनत असेल तर हे कोणतं स्ट्रक्चर असतं हा कोणता पॅटर्न असतो ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लक्षात आलं ना अजून बनलेलं नाही त्या स्ट्रक्चर बनण्याची संभावना जास्त आहे अशी काही वेळेला मार्केट बाउन्स घेऊन सरळ आपल्या ऑल टाईम हायपर्यंत जाऊ शकतं मी काय सांगतो आहे हे करेक्शन चांगलं झालेलं आहे मार्केटमध्ये मी जे शब्द बोलतो आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे की मार्केट समजा उद्याच्या दिवशी पण खाली येत आहे एक डीप देत आहे आणि एक किंवा दोन दिवस जर बाउन्स देऊन जर पुन्हा शॉर्ट होत असेल म्हणजे हे लो ब्रेक करायला लागत असेल मार्केट तर मग मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं आणि इथे एक पॅटर्न बनवू शकतो त्या पॅटर्नचं नाव काय आहे ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे इथे मग प्राईज फॉर्मेशन जे आहे निफ्टीमध्ये ते चेंज होऊ शकतं ते झालेलं नाही आहे एक संभावना फक्त आपण इथे जोडतोय लक्षात आलं लेवल नेहमी काम करतात मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बघूया आता ह्या लेवलवरती मार्केट थांबतं आहे का इथे जर हे मार्केट कंटिन्युअसली म्हणजे खाली होऊन एक दिवस बाउन्स पुन्हा शॉर्ट पुन्हा एक दिवस बाउन्स एक दिवस शॉर्ट असं करत जर चाललं तर ते बरोबर मग इथे एखाद्या वेळेला चोवीस हजार चारशेपर्यंत पण पोहोचू शकतं एक खालचे सपोर्ट आहे जसं इथे पण चोवीस सातशे पन्नास हा पण मार्केटसाठी एक सपोर्ट आहे आणि चोवीस चारशे हा पण मार्केटसाठी काय एक सपोर्ट आहे या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं मग आपलं मार्केट जास्त तुटत नाही मित्रांनो तुम्ही प्रत्येक वेळेला बघताय की मार्केटमध्ये जो पण डीप येतो आहे ना त्या डीपमध्ये आपल्या मार्केटमध्ये बाईंग येऊन जाते जसं इथे पण बघा हे दिसतंय हे छोटंसं होतं येतं रिट्रेसमेंट हे बघा इथे हे जे मार्केट खाली आलेलं होतं पण त्याने इथेच रिव्हर्सल देऊन टाकलं वरती केलं खाली पण जर आपण चार्टचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय गोष्टी लक्षात येतं हे बघा इथे तर वेळ घालवला मार्केटने ठीक आहे आपण इथे म्हणू शकतो की निफ्टीमध्ये टाईम करेक्शन झालं एक रॅली दिल्यानंतर निफ्टीने इथे वेळ घालवला हे बघा इथून जेव्हा निफ्टी वरती गेली म्हणजे एकोणावीस हजारच्या आसपास होती निफ्टी इथून जेव्हा एक रिव्हर्सल दिला एक रॅली दिली त्यानंतर मार्केटने मग इथं थो थोडा वेळ घालवला लक्षात आलं वेळ घालून ब्रेकआउट दिलेला होता लक्षात येतं वेळ घालून ब्रेकआउट दिला मग रैली रैली ये ये रैली हो। हो। ही एक रॅली होती इथे ही मोठी रॅली होती मोठे करेक्शन तर आलेलेच नाही हे बघा ही मोठी रॅली होती मार्केटने इथे दिलेली बघूया मग मार्केट इथं आपल्या ट्रेंडला चेंज करतं की पुन्हा इथे बाउन्स घेतं ते आपल्याला नंतर काही ट्रेडिंग सेशनमध्ये समजेलच की कशा प्रकारचं स्ट्रक्चर मार्केट इथे बनवतं आहे ठीक आहे पण आज परफेक्ट मार्केटमध्ये एक सेलिंगचं प्रेशर होतं जास्त आता कोणी म्हणेल की मार्केटमध्ये काय न्यूज होती की त्यामुळे मार्केट खाली आलं हे बघा तुम्ही जरा न्यूज बघूनच जर मार्केटमध्ये काम करताय तर का ते शक्य नाही मित्रांनो न्यूज प्रत्येक दिवसाला मार्केटमध्ये येत असतात न्यूज बघून काम करायचं नाही समोर चार्टवरती काय दिसतंय तुम्हाला त्यानुसार तुम्ही काम केलं पाहिजे मार्केटचं जो ट्रेंड असतो ना त्याला फॉलो करत चालायचं आहे ट्रेंडला फॉलो करत चालव तुम्ही बघा तुम्ही धोका खाणार नाही मार्केटमध्ये ओवरऑल ट्रेंड मार्केटचा इंटॅक्ट आहे अजूनपर्यंत जसं मी म्हणतोय ना की एक दोन दिवस जर मार्केटने बाउंस घेतला मग ते शॉर्ट झालं तर मग आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये इथे ट्रेंड रिव्हर्सल होतं आहे लक्षात येत आहे ना ट्रेंडला फॉलो करत चालायचं आहे मग इंटरडेमध्ये जेव्हा आपण मार्केटचा ट्रेंड बघत असतो तो कसा असू शकतो उद्याच्या दिवशी कोणते महत्त्वाचे सपोर्ट ट्रॅसिस्टन्स असणार ते, ते आपण बघूया आता पाच मिनिटांमध्ये तर आज मार्केटमध्ये मा कंटिन्युअसली सेलिंगचं से प्रेशर होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण लाईव्हवरती पण होतो काही स्टॉक जे होते पाच मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये मी तुम्हाला दाखवले पण रिलायन्ससारखा स्टॉक दाखवला एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक त्यांच्यामध्ये पण सेलिंगचं से प्रेशर कंटिन्यू होतं बाईंग अजिबात येतच नव्हती निफ्टी फिफ्टीचे स्टॉक सर्व खालीच होते एक दोन स्टॉक जर सोडले तर जवळजवळ सर्व स्टॉक खाली होते एक इंडेक्सला ड्राईव्ह करणार कोण असतं त्याच्यामध्ये असलेले स्टॉक तेच जात नव्हते वरती तर इंडेक्स कसं जाणार वरती त्यामुळे आपल्याला हे मोठं सेलिंगचं से प्रेशर इथे मार्केटमध्ये बघायला मिळालं कंटिन्युअसली मार्केट आपले जे महत्त्वाचे सपोर्ट होते ना त्यांना ब्रेक करून गेलं होतं पण सकाळच्या वेळेला वाटलं होतं इथे बघा हे जे स्ट्रक्चर बनत होतं ना त्यावरून वाटलं होतं की इंडेक्स एवढा तुटणार नाही ही जी कंटिन्युअसली बाईंग येत गेली येते बघा प्रिव्हिअस कॅन्डलच्या लोला पण मार्केट इथे ब्रेक करत नाही तो कोण कंटिन्युअसली वरती जायचं पण जेव्हा हा एक रेजिस्टन्स इथे आला होता पंचवीस सहाशे बाराचा याच्यावरती मार्केट थांबलं नाही इथे कॅन्डलला बघा वरतून शाडो पण बनताना दिसते आपल्याला सेलिंग प्रेशर आपण बघितलं की मार्केटला वरती जायचं असेल तर पंचवीस सहाशेचा एक रेजिस्टन्स तो पार करावा लागेल जे पुटरायटर होते ते मार्केटमधून बाहेर निघाले पुट रायटर बाहेर निघाले म्हणजे काय झालं लॉंग अनवाइंडिंग आपण त्याला म्हणत असतो ठीक आहे ना त्यामुळे मार्केट खाली 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 गेलं आणि वरच्या जेवढ्या पण स्ट्राईक होत्या तिथं आपल्याला कॉल रायटिंग होताना दिसली वरच्या जेवढ्या पण स्ट्राईक होत्या ना पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पन्नास त्यानंतर पंचवीस चारशे त्यानंतर पंचवीस पाचशे ह्या सर्व स्ट्राईकवरती कॉल रायटिंग झाली होती जास्त प्रमाणामध्ये हेवी कॉल रायटिंग होते आणि स्ट्राइक स्ट्राईकवरती असणारे जे रायटर होते ना त्यांनी आपल्या पोल्युशन स्क्वेअर अप करून टाकल्या होत्या त्यामुळे मार्केट आपलं पुन्हा खाली होऊन गेलं लक्षात आलं जे तेजी करणारे होते तेच बाहेर पडले मग नंतर मार्केट इथे कॉन्सोल्टेशनमध्ये गेलेलं होतं आता याचं कारण काय होतं इथे कॉन्सोल्टेशनमध्ये जाण्याचं तर पंचवीस हजार तीनशेवरती पण ओपन इंटरेस्ट वाढलेला होता कोणाचा कॉलचा आणि पंचवीस हजार दोनशे पन्नासवरती तेजी करणारे पण मार्केटमध्ये इथे आलेले होते या स्ट्राईकवरती पंचवीस दोनशे पन्नासच्या आसपास जवळजवळ हा वय सारखाच होता म्हणजे एक रेंज इथे बनलेली होती त्यामुळे मार्केट इथं कॉन्सोलुटेशनमध्ये गेलेलं होतं की खालून तेजी करणारे पण आले वरतून मंदी करणारे पण येत आहे आणि मोठी सेलिंग पण ऑलरेडी झालेली होती वरतून मोठी सेलिंग पण झालेली होती त्यामुळे मार्केट थोडं कॉन्सोलुटेशनमध्ये जाताना दिसलं आपल्याला मग आता इथे काय होऊ शकतं इथे कंटिन्युएशन होऊ शकतं का होऊ शकतं कंटिन्युएशन होणं म्हणजे काय ही जी सेलिंग मार्केटमध्ये झालेली ईचं कंटिन्युएशन होईल का होऊ शकतं मार्केट जर उद्या फ्लॅट ओपन होत असेल आणि बरोबर आजचा डे लो म्हणजे या सपोर्ट त्या खाली जर दात असेल इथेच ओपन जर झालं तर ते कंटिन्युअसली खाली पण जाऊ शकतं मग पंचवीस दोनशे बत्तीस हा एक सपोर्ट पंचवीस एकशे एक्क्याण्णव हा पण एक सपोर्ट आहे या सपोर्टला ब्रेक करून मार्केट खाली जाणार इथून परफेक्टली हे कंटिन्युएशन पण होऊ शकतं म्हणजे निपटी पुन्हा इथून डिस्ट्रिब्युशन फेजमध्ये पण जाऊ शकते मग त्यानंतर पंचवीस एकशे अठ्ठावीस पंचवीस हजार अठ्ठ्याहत्तर या सर्व लेवल इथे निपटीसाठी सपोर्टचं काम करू शकतात की आल्यानंतर तिथे बाउन्स घेणार निफ्टी मार्केट जेव्हा एका ट्रेंडला पकडून चालताना तशाच पद्धतीने चालतं हे पाच मिनिटांमध्ये स्ट्रक्चर आपण बघतोय हे आपल्याला पूर्ण निगेटिव्ह दिसतंय म्हणजे निफ्टी इथे फ्लॅट ओपन होणार हा सपोर्ट ब्रेक झाला या सपोर्टच्या आसपास येणार पण निफ्टी थोडासा बाउन्स घेताना दिसेल पण पुन्हा शॉर्ट होणार म्हणजे ते आपले प्रिविस लो ब्रेक करत चालणार पुन्हा येणार एका सपोर्टवरती तिथे पण थोडासा बाउन्स घेताना दिसणार पण नंतर पुन्हा शॉर्ट होणार म्हणजे हे जे मार्केट तयार होत असताना याला आपण म्हणत असतो सेल ऑन राईस थोडंसं वरती गेलं की मार्केट शॉर्ट होऊन जातं अशा पद्धतीने मग तो ट्रेंड आपल्याला बघायचा असतो मार्केटचा इथे असं जर स्ट्रक्चर बनायला लागलं तर मार्केट आपलं खालीच जातं आहे म्हणजे आता मार्केटचा इथे ट्रेंड डाऊन ट्रेंड तशाच पद्धतीने मार्केट जर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं ते कंटिन्युअसली वरती थांबतं आहे का समजा ह्याच रेंजच्या दरम्यान जर ओपन झालं आणि हा जो रेजिस्टन्स असणार आहे म्हणजे या झोनच्या बाहेर निघाल्यानंतर मार्केटवरती आहे का पंचवीस हजार तीनशे एक राऊंड फिगर लेवल आहे पंचवीस तीनशेची याच्यावरती आहे का कंटिन्युअसली ते लोला तर ब्रेक करत नाही आपल्या मग कंटिन्युअसली जर हायर आहे हायर लोचचं फॉर्मेशन इथे आपल्याला दिसलं तर आपण म्हणणार की मार्केट आपलं अपट्रेंडमध्ये आप जात आहे मग मग जेवढे पण सपोर्ट होते मार्केटसाठी ते नंतर रजिस्टन्सचं काम करतील जसं पंचवीस तीनशे बत्तीस त्यानंतर पंचवीस हजार चारशेच्या आसपास एक लेवल येते ती पण या सर्व लेवल वरच्या जेवढ्या पण लेवल होत्या ना ते आपल्यासाठी बनत असतात रजिस्टन्स हे बघा या तुम्हाला जेवढ्या पण लेवल दिसत आहे आपल्यासाठी सपोर्ट बनत होत्या सपोर्टचं काम करत होत्या या लेवल सर्व या या सर्व लेवल या सर्व लेवल मार्केटमध्ये नंतर रजिस्टन्सचं काम करतात मग बघायचं आहे तिथे तिथं रिट्रेसमेंट येतं की मार्केट त्या रजिस्टन्सला ब्रेक करून थांबतात येते कारण की जेव्हा आपण मार्केट अपटेनमध्ये असतं ना ते रेजिस्टन्सला ब्रेक करतं एक पुलबॅक देतं आणि कंटिन्युअसली वरती जातं म्हणजे हे लो जे असतात ना मार्केटचे ते ब्रेक होत नाही हे लो ब्रेक होत नाही मार्केटचे जेव्हा ते डाऊन ट्रेनमध्ये येत असताना ते छोटासा पुलबॅक देणार ते ह्या लोला ब्रेक करत खाली येणार वरती बाउंस घेणार ह्या लोला ब्रेक करत येणार हा डिफरन्स असतो दोघांमध्ये मग त्यावरून आपल्याला लक्षात येतं वीक मार्केट कोणतं आणि स्ट्रॉंग मार्केट कोणतं मग हे मार्केट स्ट्राँग असतं इथे आणि हे वीक मार्केट असतं प्राईस काय असते या ठिकाणी वीक असते हा डिफरन्स समजून घ्यायचा आहे आता जर जास्त गॅपअप झालं ओपन गॅपअपमध्ये पण तो सस्टेन व्हायला पाहिजे गॅपअप आता जर क्लोजिंग इथं पंचवीस दोनशे पन्नासच्या आसपास येते आणि मार्केट जर शंभर पॉईंटने गॅपअप झालं ह्या लेवलच्या आसपास पंचवीस तीनशे पन्नासच्या आसपास आता सुरुवातीला काही वेळेला मार्केट थोडं डीप देतं पण डीप दिल्यानंतर ते रिकवर होतं आहे का ते बघायचं आहे आपल्याला रिकवर होत असेल तर मार्केट स्ट्रॉंग लक्षात ना मार्केट स्ट्रॉंग असतं मग ते असं नाही की गॅपअप झालं आणि पुन्हा कंटिन्युअसली ते खाली यायला लागलं लो ब्रेक करायला नको त्यानंतर मार्केट जर गॅपडाऊन ओपन होत आहे समजा इथे हे मार्केट गॅपडाऊन ओपन होतं आहे इथून पण ते कंटिन्युअसली वरती जर जात असेल हे जे रेजिस्टन्स असतात आता हा सपोर्ट जो होता हा पण बनेल पन, या रेजिस्टन्स मग मग ह्या रेजिस्टन्सच्या वरती थांबतं आहे का ते की पुन्हा इथून शॉर्ट होतंय ते होत असेल शॉर्ट तर विकनेस आहे मार्केटमध्ये आणि रेजिस्टन्स पार करून जर थांबत असेल तर मग मार्केट स्ट्रॉंग समजायचं हे प्राईजचे काही स्ट्रक्चर असतात आणि तुम्ही जेव्हा चार्टवरती ऑब्झर्वेशन करतात ना ते अपऑप स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात देतात एक प्रकारे तुम्ही मार्केटचा हा ट्रेंड ओळखताय हो हे सर्व काही जे होतं आहे ना मार्केटचा ट्रेंड आहे तर बघूया मग उद्याच्या दिवशी मार्केटचा ट्रेंड कसा असतो आहे मार्केट जेव्हा ओपन होईल फ्लॅट ओपनिंग होते की गॅप अप होते की गॅप डाऊन ओपनिंग होते त्यानुसार मग मार्केटचं स्ट्रक्चर आपण बघणार लक्षात आलं तर ह्या काही महत्त्वाचं लेवल होत्या आणि मार्केटमध्ये जेव्हा पण तुम्ही काम करत असतात मार्केटमध्ये शिकण्याचा प्रयत्न करा शिकून काम करा आज खूप छान संधी होती की चांगले चांगले ई टी एफ असतात तुम्हाला डीपमध्ये मिळत असतात मी नावं तर नाही सांगणार मग अशा वेळेला मार्केट आपल्याला संधी देतं की ते ई टी एफ आपण ॲक्युम्युलेट केले पाहिजे जेव्हा मार्केट बाउंस घेतं तेव्हा आपल्याला तिथे फायदा पण मिळतो चांगले म्युच्युअल फंड असतात कॅप कॅटेगरी स्मॉल कॅप कॅटेगरी त्यांच्यामध्ये जेव्हा डीप मिळत असतो आपण तिथे टॉपअप करू शकतो या संधी असतात मार्केट खाली येणं म्हणजे आपल्यासाठी नेहमी संधी असते आणि त्या संधीचा फायदा घ्यायचा असतो आपण असं नाही की मग मार्केटवरती निघून जातं आणि मग बघत बसायचं की मला म्युच्युअल फंडचे युनिट बाय करायचे होते पण सुटून गेले माझ्याकडून मार्केटवरती निघून गेलं त्यासाठी मार्केटला बघत जायचं आहे कुठं मार्केट आल्यानंतर मला इन्व्हेस्टमेंट करायची या सर्व गोष्टींचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आणि ज्या आपण व्यक्ती मार्केटमध्ये काम करतात स्टॉपलाचा वापर करत चाला काहीजण स्टॉपलाचा वापर करत नाही मनामध्ये स्टॉपलॉस पकडून ते काम करत असतात ऑप्शनमध्ये तर जाऊ नका तुम्ही ठीक आहे ना ऑप्शनमध्ये रिस्क असतंय नेहमी पैसा बनतो कमी आणि जातो जास्त आणि तरी पण तुम्हाला वाटतंय की नाही व्यसन सुटत आहे स्टॉपलॉस तर लावा कमीत कमी लॉसेस तुमचे कमी होतील तुम्ही नाही लावले मार्केटमध्ये मा स्टॉपलॉस अशा मार्केटमध्ये मा किती वेळ थांबणार तुम्ही एखादा कॉल जर तुम्ही होल्ड केलेला असेल मार्केट कंटिन्युअसली खाली येतं आहे नुकसानच आहे मोठं ते त्यासाठी स्टॉपलॉसचा वापर करायचा आहे तर माझ्या मते निपटीमध्ये मा तुम्हाला लेवल समजलेल्या असतील कोणत्या लेवलला काय ॲक्टिव्हिटी होऊ शकते प्राईजची हे पण तुम्हाला समजलेलं असेल आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद